स्वाभिमान मालिकेच्या आजच्या भागामध्ये पल्लवी मोठे काका आणि शांतनू हे इन्स्पेक्टर समोर असतात तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की मी त्या गुंडांची खूप पिटाई केली पण ते तोंडच उघडायला तयार नाही हो तेव्हा मोठे काका म्हणतात की शांतनू तुझे खरंच खूप मनापासून थँक्स कारण तुझ्यामुळे माझ्या डोक्यावरचा भार हलका झाला तर शांतनू म्हणतो की म्हणूनच मी हे सर्व काम केलं आहे तर शांतनू इन्स्पेक्टरला म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब आता ते गुंड तुमच्या ताब्यात आहे तेव्हा त्यांना योग्य ती शिक्षा होईल याचा तुम्ही बंदोबस्त करा तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतो की ठीक आहे त्यानंतर शांतनू हा पल्लवी आणि मोठे काकांसोबत घरी येण्यासाठी नकतो तर इकडे मोठेही घरामध्ये शांतनू आणि मोठे काका येण्याची वाटच बघत असते आणि दरवाजाकडे नजर ठेवून बसलेली असते तेव्हा विभावरी म्हणते की मोठेही काळजी करू नका ते येतीलच तेवढ्यात मेघना तिथे येत म्हणते की भाऊजींचा प्रयत्न वाया जाणार नाही आणि गुंड आता समोर येईलच तर त्यांचे बोलणे ऐकून मोठ्या मोठा धक्का बसतो तेव्हा त्यांना ते म्हणते की अगं काय बडबड लावली तुम्ही तिथे मला साध पायावर उभे राहता येईना तेव्हा आदिती दरवाज्यात येऊन मोठ्याईला म्हणते की कधी कधी सत्य बाहेर यायला अडचणीचे असते तेव्हा मोठ्याही म्हणते काय म्हणतेस आदिती तू ये तेव्हा आदिती म्हणते की आहो तिथे नेमकं काय घडलं कोणत्या अडचणी आल्या हे मला तुम्हाला सांगायचं होतं तेवढ्यात शांतनू मोठे काकाला घेऊन तिथे येतो तेव्हा मोठ्या मोठे काकाला म्हणते की काय झालं सापडला का गुंड आणि काय म्हणाला तेवढ्यात प्रदीप आणि प्रभाकर सुद्धा तिथे आलेला असतो तेव्हा प्रभाकर शांतनूला म्हणतो की शांतनू काय झालं तेव्हा शांतनू म्हणतो की बाबा मी यांना निर्दोष सिद्ध करून आलोय तेव्हा ते ऐकून आदितीला मोठा आनंद होतो शांतनु म्हणतो की आता त्यांच्यावरती कोणीही संशय घेऊ शकत नाही तेव्हा आदिती खुश होऊन प्रभाकरकडे बघू लागते तर प्रभाकर शांतनू समोर येत म्हणतो की शांतनू हे सर्व कसं झालं आणि काय केलंय तू तेव्हा मोठे काका म्हणतात चमत्कार केलाय चमत्कार मोठे काका म्हणतात की शांतनूने त्या गुंडांना एवढे धडधड प्रश्न विचारले ना त्या गुंडांची कोंडी झाली आणि त्यांनी सगळं सांगितलं तर पल्लवी आदितीकडे येत म्हणते की हो बरोबर आहे ते ते गुंड तो कोराचक यांचा आदित्य आईशी काही संबंध नाही हे आता सिद्ध झालंय तेव्हा मोठ्याईला मोठा धक्का बसतो तेव्हा प्रभाकर शांतनूच्या खांद्यावरती हात ठेवून म्हणतो की वा चिरंजीव आज मला तुझा खऱ्या अर्थाने अभिमान वाटतोय तेव्हा सर्वजण हे प्रभाकर आणि शांतनूकडे बघत असतात तर मोठ्याईला मोठा जळफळाट झालेला असतो तेव्हा आदिती प्रेमाने रडत शांतनुकडे बघू लागते तर प्रदीप म्हणतो पण गुंडांनी सगळं कसं सांगून टाकलं कमालाच झाली तर विभा म्हणते की त्या गुंडांना फूस कोणी लावली आणि हे सर्व कोणा कोणी करायला लावलं तेव्हा पल्लवी म्हणते की माझ्यावरती हल्ला करण्याचे त्यांना कोणीतरी पैसे दिले होते असे ते म्हणाले तर पल्लवी म्हणते त्यांनी कोणाचेच नाव नाही घेतले तेव्हा मोठे म्हणते जाऊ दे ना आता आदिती निर्दोष सिद्ध झाली ना मग कशाला खोलात शिरायचं तेव्हा प्रभाकर म्हणतो की मोठ्याई आता घाबरायचं कशाला आपण निर्दोष आहोत ना तेव्हा मोठे म्हणते बरं झालं एकदाचा आता पोलीस स्टेशन मध्ये जाण्याचा त्रास तरी संपला तर म्हणते शांतनू बाळा तू तु तुझ्या तु तु आईला वाचवलं फार छान केलं तर मोठेही आदितीचे अभिनंदन करते तेवढ्यात गीता आणि ज्योती एकमेकींसोबत भांडत भांडत पळत तिथे येतात आणि त्यांचा धक्का शांतनूला लागतो तर शांतनूच्या हातातला मोबाईल पल आदितीच्या पायाजवळ पडतो तेव्हा शांतनू तो मोबाईल घेण्यासाठी खाली वागतो आणि आदितीच्या पायाला शांतनूचा स्पर्श होतो तेव्हा आदिती शांतनूच्या डोक्यासवर हात ठेवत म्हणते की आयुष्यमान भव आणि शांतनूला आशीर्वाद देत म्हणते की शांतनू असे सत्याची बाजू धर आणि खोट्याची कधी साथ देऊ नकोस तेव्हा मोठ्याही मोठे काका प्रभाकर हे सर्व आदिती आणि शांतनूकडे बघत असतात तेव्हा मोठ्याही म्हणते चला चला जेवायला उशीर होतो असे म्हणत सर्वजण आतमध्ये जातात तर प्रभाकर पल्लवी आणि आदिती एकमेकांकडे बघून सर्वजण खुश झालेले असतात त्यानंतर शांतनू सुद्धा त्याच्या रूममध्ये आलेला असतो तर पल्लवी शांतनू पाठोपाठ रूममध्ये येते तर रूममध्ये अंधार असतो तेव्हा पल्लवी म्हणते की शांतनू तेव्हा शांतनू मेणबत्ती पेटवत हा समोर धरतो तर पल्लवी समोर येते तेव्हा शांतनू म्हणतो की तुझ्यावरती हल्ला झाला तेव्हा माझ्या जीवनात अंधार आला होता पण आज पुन्हा एकदा माझ्या जीवनात उजेड करून दिला आहे तू तर शांतनू म्हणतो की तू माझ्या आयुष्यात पुन्हा नव्याने सुरुवात करून माझे आयुष्य उजळून निघाले असे म्हणत शांतनू त्याचा हात पुढे करतो तर पल्लवी शांतनूच्या हातात तिचा हात देते आणि दोघेही बाजूला येतात त्यानंतर शांतनू सर्व रूममध्ये मेणबत्त्या पेटवतो तर पल्लवी ही बसलेली असते तेव्हा सगळीकडे लख प्रकाश पडतो आणि शांतनु म्हणतो की तू आल्यामुळे सगळीकडे लख प्रकाश पडलाय तर सगळी रूम मेनबत्तीच्या लाईटने उजळून निघालेली असते तेव्हा पल्लवी सर्व रूम भोवती नजर फिरवते त्यानंतर शांतनु हा पल्लवी समोर येत म्हणतो की मा पल्लवी मला फक्त एकच गोष्ट खात होती फक्त तुझ्यावरती हल्ला करणारे गुंड सापडत नव्हते पण आता ते गुंड सापडून पकडले सुद्धा गेले तेव्हा आता माझे मन हलके झाले तर पल्लवी ही शांतनूला मिठी मारते आणि विचार करते की शांतनू खरा गुन्हेगार सापडला नाही हे मी तुम्हाला कसं सांगू तेवढ्यात चुटकी वाजवत शांतनू म्हणतो कुठे हरवलीस पल्लवी आणि आज खऱ्या अर्थाने आपल्याला एकांत मिळाला आहे तर पल्लवी ही शर्मेने लाजून थोडी बाजूला जाते तेव्हा शांतनू पल्लवीचा हात पकडतो आणि म्हणतो की आज खऱ्या अर्थाने आपण पुन्हा एकत्र आलो आहे त्यानंतर शांतनू पल्लवीचे केस पाठीमागे करून पल्लवीचा किस घेतो तेव्हा पल्लवी अलगत शांतनू समोर आलेली असते तेव्हा शांतनु प्रेमाने पल्लवीच्या डोळ्यात एकटक बघत असतो त्यानंतर शांतनु हा पल्लवीला उचलून घेतो आणि अलगत कॉटवरती झोपवतो तेव्हा शांतनू प्रेमाने पल्लवीच्या अगदी जवळ आलेला असतो तेव्हा शांतनू आणि पल्लवी दोघेही एकमेकांना भरभरून प्रेम देतात दुसऱ्या दिवशी पल्लवी ही सकाळी लवकर उठून आंघोळ करते तर शांतनू हा झोपलेलाच असतो तेव्हा पल्लवी आरशासमोर येऊन तिचे ओले केस मागे पुढे करून ते कोरडे करत असते तेवढ्यात त्या केसातले पाणी शांतनूच्या तोंडावर पडून शांतनूला जाग येते आणि शांतनू प्रेमाने पल्लवीकडे बघत असतो तर पल्लवी ही पाठीमागे बघू लागते शांतनू पुन्हा झोपण्याचे नाटक करतो तेव्हा पल्लवी ही शांतनूकडे बघून शांतनूकडे येते आणि पल्लवी अलगद तिचे केस पुढे करून शांतनूच्या कपाळाचा किस घेते तेव्हा शांतनू पटकन पल्लवीला पकडतो आणि आपल्या मिठीत घेतो आणि म्हणतो की गुड मॉर्निंग तेव्हा पल्लवी म्हणते की शांतनू म्हणजे तुम्ही जागे होते तर शांतनू म्हणतो की आता मी तुला सोडणार नाही तेव्हा पल्लवी म्हणते की शांतनू काय चावटपणा लावलाय सोडा ना तेव्हा शांतनू म्हणतो मी करतो तो चावटपणा आणि तू करते ते काय तर पल्लवी म्हणते ते प्रेम तर शांतनू म्हणतो हे सुद्धा मग प्रेमच आहे पल्लवी शांतनूचा हात सोडून शांतनूच्या मिठीतून पळून जाते तेव्हा शांतनू म्हणतो अगं ही चिटिंग आहे आणि गुड मॉर्निंग तर म्हण तर पल्लवी निघून गेलेली असती तेव्हा शांतनू गुड नाईट म्हणत पुन्हा झोपी जातो आणि मनातली मनात हसू लागतो तर इकडे मोठेही मोठे, मोठे काकाला म्हणते की आपल्या घरातील ही सत्ता आणि अधिकार जर आपल्या हातात पाहिजे असेल ना तर आपण आता त्याला बोललंच पाहिजे आणि आता आपल्या हुकमाचा एक्का आपण त्यासाठी बाहेर काढलाच पाहिजे आणि तो एकदा बाहेर काढला की सगळा खेळ एकदाच बाहेर येईल असे मोठ्याही मोठे, मोठे काकाला सांगते तेव्हा मोठे काका बोट करत म्हणता की अगदी बरोबर आहे तर इकडे पल्लवी ही आदित्य आणि प्रभाकरकडे येते आणि म्हणते की आता मोठ्याईचा जर खरा चेहरा आपल्याला समोर आणायचा असेल तर आपल्याला काहीतरी ठोस पुरावा हा समोर आणलाच पाहिजे तर इकडे शांतनू त्याचे सर्व आवरून पल्लवीची ती हॉस्पिटलची फाईल घेतो आणि म्हणतो की आता या फाईलप्रमाणे पुन्हा सर्व औषधे आणावी लागतील तेवढ्यात ती फाईल शांतनूकडून खाली पडते तेव्हा त्या फाईलमधील तो लिफाफा शांतनूच्या नजरेसमोर येतो आणि शांतनू ती फाईल उचलत तो लिफापा बघतो तर त्यामध्ये आता मोठ्याचे भयानक सत्य शांतनूच्या डोळ्यासमोर आली आहे तेव्हा आता तो लिफाफा बघून मोठ्याचे भयानक कर्मकांड शांतनूसमोर आले आहे तेव्हा आता मोठ्याचे पितळ शांतनू कसे बाहेर काढतो हे बघण्यासाठी आणि स्वाभिमान मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा